नमस्कार, सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचालित रेणुका हायस्कूलमधील मी सहशिक्षिका सुवर्णा अशोक गव्हाणे. आज आपण बघूया इयत्ता 5वीमधील गणित विषयातील लेक्चर 3. टॉपिक नेम आहे संख्याज्ञान. आपल्या आजच्या टॉपिकचं नाव आहे संख्याज्ञान. आज आपण 6 अंकी संख्यांची ओळख पाहणार आहोत. बघा मुलांना, इथे शिक्षक आणि विद्यार्थी यांचं संभाषण दिलेलं आहे, ते आपण बघूया. शिक्षक: एखाद्या चारचाकी गाडीची किंमत किती असेल? अजय: अंदाजे 6-7 लाख रुपये. शिक्षक: तुला लाख म्हणजे नक्की किती माहीत आहे का? अजय: लाख रुपये म्हणजे खूप जास्त असतात ना, 10,000 पेक्षाही जास्त ना? शिक्षक: होय, तेच आपण शिकूया. 999 अधिक 1 म्हणजे किती होतात? अजय: 1,000. आता 99,000 कसे लिहायचे तुला माहीत आहे का? त्यात आणखी 1,000 मिळवले की 100,000 होतात, त्यालाच 1,00,000 म्हणतात. 9,999 अधिक 1 ही बेरीज करून 10,000 मिळतात. त्यासाठी आपण 10,000 स्थान तयार केले होते. असे लाखासाठी सुद्धा स्थान तयार करता येईल का? शिक्षक: हो, तर 99,999 अधिक 1 ही बेरीज करून बघा. येथे हातचे मिळवत 10,000 डावीकडे लाख म्हणजे लक्ष याचे स्थान तयार केले आणि शेवटचा हातचा 1 लक्ष या नवीन स्थानावर लिहिला. बेरीज करून आलेली संख्या 1,00,000 किंवा 1,00,000 अशी वाचतात. विजय: किशा काकांना 1 जुनी मोटार 2,50,000 रुपयांना मिळाली. अजय: 2,50,000 म्हणजे 2 आणि अर्धा हे माहीत आहे, पण 2,50,000 म्हणजे किती? आता शिक्षक काय म्हणतात बघा. 1,00,000 म्हणजे 100,000, तर 2,50,000 म्हणजे 50,000, कारण 100 × 50. विजय: 2,50,000 म्हणजे 2,50,000. शिक्षक: आता ही संख्या अंकात लिहा बरं. विजय: 2,50,000. शिक्षक: 100,000 म्हणजे 1,00,000 हे आपण पाहिले. 100 रुपयांच्या 1,000 नोटा असतील तर किती रुपये होतील? 1,000 रुपयाच्या 100 नोटा घेतल्या की किती रुपये होतील? 100 रुपयांच्या 1,000 नोटा एकत्र करून 1,00,000 रुपये होतील. आणि 1,000 रुपयांच्या 100 नोटा एकत्र केल्या तरी 1,00,000 रुपये म्हणजे 1,00,000 रुपये होतील. आता बघूया संख्यांचे अंकी 6 अंकी संख्यांचे वाचन. 2,35,705, 8,363, 3,07,899, 9,49,000, 5,30,735. 6 अंकी संख्याचे अंकात लेखन. 8,09,043 या संख्येत लक्ष या स्थानी 8,000 स्थानी 9, दशकस्थानी 4 व एककस्थानी 3 आहे. 10,000 व दशतकस्थानी काही नाही, म्हणून या स्थानावर 0 लिहायचे. म्हणून 8,09,043 ही संख्या 8,09,043 अशी लिहितात. संख्या अंकात लिहिताना प्रथम सर्वात मोठ्या स्थानावर अंक लिहावा, त्यापेक्षा लहान अशा प्रत्येक स्थानावर 1 ते 9 पैकी योग्य तो अंक लिहावा. एखाद्या स्थानावर अंक नसेल तर त्या अंकावर 0 हा अंक लिहावा. जसे 8,09,043 ही संख्या 8,09,043 अशी लिहिल्यास ती 89,043 होते व ती चूक आहे. म्हणून 8,09,043 ही संख्या 8,09,043 असे लिहितात. येथे 10,000 स्थानावर 0 लिहावे लागते. 4,20,500 या संख्येत 1,000 स्थानी दशकस्थानी व एककस्थानी 0 लिहावा लागेल. म्हणून 4,20,500 ही संख्या 4,20,500 अशी लिहितात. उदाहरण संग्रह 3. संख्या वाचा व अक्षरात लिहा. पहिली संख्या आपण वाचणार आहोत बघा मुलांना. 7,65,234, 4,73,225, 3,27,001, 8,75,375, 1,50,437, 2,03,175,
6,47,851, 9,999, 5,75,000, 4,03,005. संख्या वाचा व अंकात लिहा। आता आपण या संख्या वाचणार आहे मुलांनो, 1,35,855, त्या आपण अंकात लिहायचे आहे 1,35,855. दुसरी आहे बघा 7,27,000, आपण इथे 7 लक्ष आणि 27,000 असं अंकात लिहिणार आहोत। 4,25,300 हे पण आपल्याला अंकात लिहायचं आहे। 9,09,099 हे पण आपल्याला अंकात लिहायचं आहे। 7,49,365 आणि 6 नंबरला आहे 8,00,000। आपण या संख्या वाचल्या, आता आपण त्या अंकात लिहायच्या आहेत। या लेक्चरमध्ये आपण सराव संच 3 हा अभ्यासला आहे। आपण पुढील लेक्चर 4 मध्ये संख्याज्ञानमधील उदाहरण संग्रह 4 चा अभ्यास करूया। थँक्यू।